अपलोड केले ड्रेसेसचे म्हणजे सुषमाचे, त्याच्या आधी मला वाटतं अनुराधाचे. माझ्या ना बोटाला थोडस लागलंय, तर त्यामुळे मी शिलाईचं काम किंवा एकदम बापरे इतकं आहे ना ऊन. तर युनिफॉर्मचा, युनिफॉर्म म्हणजे ड्रेसचा, युनिफॉर्मचे पण आपोआप येतील. आणि जे म्हणजे तुमच्या एरियातले जितके कवर आहेत सगळे. हा आहे खणाचा हिरवा गार मरून बॉर्डर वाला, फुल बोलतात प्युअर. सुप्रभात, स्टिचिंग विथ सुरेखा मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी व्हिडिओला सुरुवात करते. जे सध्या मी व्हिडिओ अपलोड केले ड्रेसेसचे म्हणजे सुषमाचे, त्याच्या आधी मला वाटतं अनुराधाचे. आणि हा हे स्वतः तर मी घातलेच होते, ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण पाहिलंय. आणि पूर्ण त्याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवले, ते पण पाहिले. पण कटिंगचे शिलाईचे व्हिडिओ येतील, एडिटिंग चालू आहे. थोडस कामाचं हे असल्यामुळे, म्हणजे माझ्या ना बोटाला थोडस लागलंय, तर त्यामुळे मी शिलाईचं काम किंवा क्लिंगचं काम बसून करू शकत नाही. जे शूट केले तेच मी एडिट करून टाकत आहे. आज मी थोडस सांगण्याचा प्रयत्न करते, कारण कटिंगचे आणि शिलाईचे प्रॉपरली मला बसून करावं लागतील. त्याला मला वाटतं एक 8-10 दिवसाचा गॅप सांगितलाय, तर त्याच्यामुळे ते व्हिडिओ थोडेसे मला वाटतं नाही जमणार. मला 8-10 दिवसानंतर मग परत मी सुरुवात करेन. तर जे मी पोस्टामध्ये जे पार्सल पाठवते, आता मी खास दाखवलं होतं अनुराधा पुण्याला चव्हाण, आणि दुसरं मला अनुराधा पाटीलचं पुण्याचं, आणि एक कर्नाटकचं स्वाती पवार असं म्हणून. तर दोघींचे ही पार्सल आज जाऊन पोचले व्यवस्थित. त्यांच्या दोघींचा रिप्लाय आला आणि दोघींनी अकाउंटला पैसे पण टाकले. अनुराधाने आधीच टाकले होते, ती दुसरीने जेव्हा तिला पार्सल भेटलं तेव्हा ते तिने पैसे अकाउंटमध्ये हे केले. तर थोडीशी धाकधूकच असते, कारण आता जे सुषमाचे मी हे स्वातीचे जे पाठवले सुषमाचे आले, कारण सध्या सुषमाचे ड्रेसचे व्हिडिओ टाकत आहे, सगळ्यांचे कमेंट येत आहे त्याच्यामुळे. तर मी मलाही पाठवताना टेन्शन येतं की पोस्ट असो किंवा कुरिअर असो, कारण किती पॅकिंग केलं, एक आपलं 1-1.5 किलो त्याच्यावरती 20-30 किलोचं वजन टाकलेलं असतं. कधी काय फाटेल का किंवा कुठं काय होईल का, कारण कपडा असतो. आता नाही म्हणलं तरी 4-5 हजाराचं अगर पूर्ण बिल झालं, म्हणजे कपडा नऊवारी सगळं ते मी स्वतःच घेते, ते सगळं शिवते, सगळं करून पाठवते. जेव्हा त्यांना पोचणार, अर्धा ॲडव्हान्समध्ये देतात, अर्धा नंतर देतात, कधी कधी पूर्ण पोचल्यानंतर देतात. पण जिथपर्यंत पोचत नाही तिथपर्यंत पण मला पण भीती असते की बाबा नाही, 5-6 हजाराचं मी सगळं मटेरियल पाठवलंय शिवून डिझाईन करून, त्यांनी त्या तेवढ्या आग्रहाने आवडीने माझे डिझाईन जे केले ते सिलेक्ट करून ते मागवून घेतात माझ्याकडून. त्यांनाही भेटेल की नाही ह्याचं टेन्शन असतं दरवेळेस टाकताना. जे पाठवतात त्यांना पण असतं, कुरिअरच्या वेळेच असं हे नसतं, कुरिअरला टेन्शन नसतं, कारण ती एक त्यांची जिम्मेदारी आहे. पण पोस्टात पण आपण जो करतो ना तेव्हा ते पण लोक पावती देतात, म्हणजे देतात पावती, त्याच्यावर पण असतं. आणि ते कुठपर्यंत पोचलं आणि कुठे ते आहे ते आपण चौकशी केलं किंवा आपण चेक केलं तर ते आपल्याला समजतं. ते मी पाहते काहीतरी किलोला मला वाटतं 50-60 असं ह्याच्या दरम्यान असं ते वजन साईजवरून किमती आहेत, पण कमी आहे. जे छोटे छोटे खेडेगाव आहेत ना तिथपर्यंत ते पोचतात. वेळ लागतं मला वाटतं कर्नाटकला पोचायला पण 8-1 दिवस लागले, पण पोचलं. तो जो त्या दिवशीचा मी शूट केला होता, मी पोस्टात जायचा किंवा पोस्टात गेल्यानंतरचा थोडासा आहे, तो व्हिडिओ मी इथं टच करते. तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्यानंतर मी तुम्हाला भेटते. मी मास्क घातलाय, बाहेर जाणार आहे, म्हणजे कव्हर केलाय चेहरा. ऊन खूप आहे. जे मी काल चालू होतं, पोस्ट बंद होतं, त्यामुळे मला आता परत जावं लागतंय. तर ह्या बॅगेत एक आणि ह्या बॅगेत एक टाकलंय. व्हिडिओला आता सुरुवात करते. हे दोन्ही मी दोन पोस्टात अगदी घेऊन येणार आहे. एक बस घेते, इतकं ऊन आहे, इतकं ऊन आहे, लक्ष द्या बाहेर जाताना. शक्यतो कॉटनचा पूर्ण काय बोलतात चेहरा कव्हर करा, पाणी भरपूर प्या. सोबत हवं असेल, लांब जाणार असेल तर पाणी घ्या. शक्यतो उन्हामध्ये 11-4 वाजेपर्यंत पण बाहेर निघू नका. आत्ता वाजलेत खरं 10:30, मी जाते मग बघते पोस्टात पण, कारण हे त्यांना पाडव्याला हवं होतं.
पण दोन दिवस पोस्ट बंद असल्यामुळं खूप गोंधळ झाला. काल आम्ही गेल्यानंतर त्याने सांगितलं की पोस्ट बंद आहे, पण आत्ता फोन करून विचारल्यावर बोलतात की पाठवतो, बघूया कसं होतं आहे. चला माझ्यासोबत पोस्टात तुम्ही पण. चालले मी पोस्टात. ऊन बघा, दाखवते मी तुम्हाला. एकदम बापरे, इतकं आहे ना ऊन. तर स्टार गेल्यानंतर देणार, लगेच येणार. चार पाच दिवस तरी लागतं असं सांगतात तिथलं काय. मला मी म्हणजे नेहमी पाठवते, पण मला हा ह्याच्यासाठी दाखवायचं की बऱ्याच जणांचे हे प्रश्न असतात की पोस्टात व्यवस्थित पोचतं का. तर कधी काय प्रॉब्लेम आत्तापर्यंत आला नाही. आपण व्यवस्थित त्यांच्या नियमानुसार पत्ता बित्ता सगळं कवर करून हे केलं, एवढंच की मजबूत पाहिजे. आले मी पोस्टात पार्सल करून, जे पार्सल पाठवून बापरे भयानक ऊन आहे. इतकं की विचारू नका. अशपथ. हे कॉटनचं काय बोलतात, कोविडच्या ह्याच्या वेळेस असे मी मास्क शिवलेले बरेचसे बॅग आहे, त्यावेळेचं आहे. हे कॉटनचे चार पाच मी ठेव म्हणजे आहेत चार पाच, आधीपासूनच असेच वापरते. कारण कंपनीसाठी असे मास्क शिवायचे मी, कंपनीसाठी खास. तर तेव्हापासून मला ही सवय. बरं असतं पूर्ण चेहरा. हे बघा किती घाम सुटला आहे. अगदी स्वच्छ हातपाय तोंड धुते. पाणी नाकला लाल झालं एवढंच नाक. तर व्हिडिओ तर मी तुम्हाला पोस्टाचा तो टच केला होता. त्या दिवशी मी शूटिंग घेतली होती, म्हणले जेव्हा कपडे पोचतील ना तेव्हा आपण ते त्याच्यासोबत ॲड करूया. आजच्या व्हिडिओमध्ये तो तेवढा पार्ट मी ॲड केला. तर नेहमी मी डिझाईन किंवा साडीचे असे शिवते. आज मी शिवणार आहे युनिफॉर्मचा, युनिफॉर्म म्हणजे ड्रेसचा. युनिफॉर्मचे पण वेगळे ड्रेसेस शिवते, म्हणजे फ्रॉक पेटीकोट आत शर्ट ते असतात, आणि लेहंगा आणि म्हणजे पायजामा आणि कुर्ती. तर हा आहे माझ्या मुलीचा, समृद्धीचा. मी छोटी बोलते तिला, पण कोणीतरी कमेंट केलेलं आहे एवढं छान, म्हणजे मुलीला छोटी नका बोलू. माझी छोटी मुलगी, तिचं नाव आहे समृद्धी. तिच्यासाठी शिवते, ग्रे कलरचा आहे. आणि त्याला पायजमाला खाली पडलं. तर हा व्हाईट पायजमा आहे, पण ह्याच्यासाठी ना चांगला कडक पॉलिस्टरच बोलू शकतो यार. असा युनिफॉर्मसाठी थोडासा कपडा सिलेक्ट करताना कॉम्बिनेशन असतं. ज्या शाळेचं युनिफॉर्म असतं त्याच शाळेचं त्याच एरियामध्ये तो कपडा भेटत असतो सांगायचं, आणि जाड असतं. त्यांना सांगायचं की युनिफॉर्मचाच कपडा. व्हाईटमध्ये बरेच प्रकार भेटतात, ग्रेमध्ये पण बरेच प्रकार भेटतात, पण युनिफॉर्मचा कपडा वेगळा. तो पण मुलांचा जो पॅन्टीचा जेन्ट्स आहे तो वेगळा येतो, आणि मुलींचा जो पायजमासाठी येतो ना तो वेगळा येतो. तर अशा प्रकारे तुम्ही कुठं कपडे घेत असते म्हणजे घेऊन शिवत असते, तर तुम्ही शॉपमध्ये घेताना किंवा विचारा. आणि फक्त जे म्हणजे डिझाईनचंच करते असं नाही, बाकी सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारचे ड्रेसेस शिवते. तर तुम्ही ह्या अशा गोष्टी सगळ्याच शिकल्या पाहिजे अगर हे तुम्ही काम करत असते. तर आत्ता मी युनिफॉर्म शिवून घेते, मग तुम्हाला मी दाखवते की कसा शिवला आहे तो. साधा सिम्पलच आहे, ह्याच्यात काही जास्त नाही आहे, पण पॅकेटवाला आहे. तर म्हणले चला ही पण डिझाईन दाखवूया. तर मी तुम्हाला बोलते ना की नेहमी जे ड्रेस शिवतो त्यापेक्षा वेगळं म्हणजे कुठल्याही पद्धतीचे तुम्ही ड्रेस शिवले तर म्हणजे एक टेलरिंगचं जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये टेलरिंगचं जेव्हा तुम्ही काम सुरुवात करता, जे कुठले तुम्हाला ऑर्डर येतील ते कम्प्लीट करणं गरजेचं आहे, आणि त्यात तुमचं फिनिशिंग असणं गरजेचं सगळंच. मी फक्त साड्यांचे ड्रेसेस दाखवते, बाकी बऱ्याच गोष्टी शिवते जमत नाही. तर आज मी तुम्हाला दाखवते युनिफॉर्म. ठीक आहे, युनिफॉर्म रेडीमेड जो भेटतो त्याच रेटमध्ये आपण बनवून घेतलं. तुमच्या एरियामध्ये कुठल्या शाळा असतील म्हणजे कुठल्याही शाळा असतील म्हणजे ज्या दुकानात तुम्हाला भेटते, समजा तो युनिफॉर्म अगर 600 रेडीमेडमध्ये भेटत असेल तर तुम्ही त्याच रेटमध्ये अगर कपडा आणून लमसममध्ये तुम्ही शिवलं तर तुम्हाला परवडतं. त्यामुळे तुमच्याकडे
लोक आपोआप येतील आणि जे म्हणजे तुमच्या एरियातले जितके कवर आहेत सगळे हे एक 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 पॅटर्न शिवा तुम्ही कोणाला तर ऑर्डर ऑर्डर घ्या किंवा विचारा. कसं असतं सगळ्या मुली एखादी मुलगी जाड असते किंवा एखादी मुलगी बारीक असते मापानी बसत नाहीत बऱ्याच जण असे थोडेफार तरी भेटतील तुम्हाला. तेव्हा तुम्ही शिवता असं स्वतःहून सांगा. अगर बाहेर सासेला भेटत असेल त्याच्यापेक्षा तुम्ही कमी करा. म्हणजे मी एक आकडा सांगते कितीला भेटत असेल. समजा एक नॉर्मल आकडा 500 भेटत असेल तर तुम्ही 400 घ्या. जेव्हा सुरुवातीला मला बऱ्याचदा विचारतात की आम्ही किती शिलाई घेऊ. मी जी शिलाई सांगेन ती तुमच्या एरियात चालते की नाही हे मला पण नाही माहिती. तर तुमच्या एरियात कशी शिलाई आहे किंवा तुम्ही किती त्याच्यामध्ये मटेरियल वापरता अस्तर किती सगळं कॉस्ट घ्या. सुरुवातीला भले तुम्हाला जास्त नाही भेटणार फायदा. जसं जसं करत जातील तसं तसं भेटेल. मी तुम्हाला दाखवते हे माझ्या मुलीचाच ड्रेस आहे युनिफॉर्मचा. ह्याचे मी बरेच वर्षापासून हे शिवते. असं खूप असं ऑर्डर नसतात तरी बऱ्यापैकी एक नाही म्हणलं तरी पण एखादं डझनची ऑर्डर मला भेटत असते. तर मी कपडा मागवते एक सोबत लमसम म्हणजे चांगल्या प्रतीचा जो कलर त्यांना मॅचिंग असतो. हा टॉप आहे तर साईजने हा छोटाच आहे. नॉर्मल गोल गळा आहे. ह्यामध्ये गळे सिम्पल ठेवावं लागतात. हाताचा साईज पण छोटासाच आहे. जसं त्यांचा आहे तसंच आहे. आणि खाली व्हाईट पायजामा आहे ह्याला. आणि ह्याच्यात ओढणी आहे व्हाईटवाली. हे एक आहे आणि अजून एक वेगळा आहे फुलवाई आहे. तर ह्या पायजामाला मी तुम्हाला जवळून दाखवते. टॉपला पॅकेट नाही केलं. टॉपला केलं तरी चालतं. टॉपला करते तर पण आवर्जून पॅकेट मी इथे हे बघा वन साईड आहे. तर मी तुम्हाला हात घालून दाखवते. हे इतकं हे पूर्ण हे जे दिसतं ना इथपर्यंत असं हे पॅकेट केलंय. नॉर्मल जो आपण पायजामा आहे नाडीचा. एक मिनिट नाडे दिसायला लागले. डमी आमची डमी शाळेला जाणार आहे. आता थांबा. अगं बाई गग जरा थांब. हे बघा हे साईडला. हा ह्याला केलं तरी चालतं पण ह्याला केली तरी चालतं. पण युनिफॉर्मला कुठलं म्हणजे कुठल्याही युनिफॉर्मला पॅकेट करणं गरजेचं आहे. विदाउट पॉकेट युनिफॉर्म चालत नाही. इव्हन फ्रॉक असेल तर त्यालाही पॅकेट असतो. स्कर्ट असेल त्यालाही पॅकेट असतं. पॅकेट लावणं खूप अवघड नाही. मी माझ्या जेव्हा आता व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये हे पण मी ऍड केलंय. हे पण तुम्हाला दिसेल की पॅकेट कसं लावायचं. पाठीमागचा गळा पण छोटाच असेल आणि याची जी पट्टी आहे ना कमीच आहे. ह्याला काही कॅनव्हास नाही वापरले किंवा असं मोठं नाही वापरलंय. कारण युनिफॉर्मला एक पद्धत आहे शिवण्याची. जसं आहे ना तसंच बघून शिवायचं. दुसरा एक आहे व्हाईट आहे. हा पूर्ण थोडासा निळ घातल्यासारखा आहे. आणि हा सेट जो आहे ना तो फुल व्हाईट आहे. आणि हा तेवढेच आहेत. खाली पायजामा आहे आणि ह्याला पण पॅकेट आहे. मी दाखवते तुम्हाला ह्याचा पण. हे बघा आता हे तर तुम्हाला डम्मीचं दिसत नाही. हे असं दाखवते. आणि पॅकेटला जाड कपडा वापरलाय. जसं पॅन्टीला वापरतो ना तसा कपडा वापरलाय. धागा राहिलाय मी काढते. हा हे बघा हा भरपूर इथून जो जॉईंट केला हा इथपर्यंत हा एवढा म्हणजे आरामात आपला मोबाईल पण राहू शकतो एवढं असतं. बरेच लेडीज सुद्धा हे प्रवासात ते जातात तर बऱ्याच जणी असं माझ्याकडून शिवून घेतात. त्यामुळे मला पॅकेट लावायची सवय. घेर जेवढा आहे नॉर्मल आपल्या पायजामाला मला वाटतं 36 पन्ना होता तेवढाच घेर लावले. पण इथे ह्याला ह्या पॅकेट ह्याला जॉईंट केले कळी लावले. कंपल्सरी पायजामा जो असतो पटियाला कळी नाही लावायची. पण साध्या पायजामाला कळी लावायचं विसरायचंच नाही. कळी असणं गरजेचं आहे नाहीतर खेचल्यासारखं वाटतंय. आणि थोडासा लूज आहे म्हणजे फुल ह्याचं नाही. आणि बॉटमला असं केलेलं आहे. तर हे दोन्ही सेट आहेत. तर आता मी तुम्हाला युनिफॉर्मची माहिती सांगितली. तर थोडस काही क्वेश्चन आहेत त्याचे मी आता तुम्हाला आन्सर म्हणजे विचारलेले त्याचे उत्तर दे. तर मी तुम्हाला युनिफॉर्म दाखवून झालाय. तर आता मी खडी करते. तर हा जो कमरेचा घेर आहे ना माप घेतो जेवढा आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त ठेवायचा असतो. जसं नॉर्मल पण एकदम जास्त पण नाही ठेवायचं. तर हे जे अशी युनिफॉर्म शिवतो आपण तेव्हा हे गोष्ट लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये बऱ्याच पॅटर्न असतात वेगवेगळे. म्हणजे गळ्यामध्ये गळा अगर त्याचा राऊंड आहे तर आपण त्याच पद्धतीचा शिवायचा असतो. जे तुम्हाला अगर असे काही ड्रेसेस असतील तर तुम्ही त्यांचे आधी ड्रेसेस बघा. राऊंड गळ्यामध्ये पण युनिफॉर्मच्या आपण राऊंड करतो त्यात बराच फरक असतो. इव्हन मला वाटतं जो आपण व्हाईट आणि निळा युनिफॉर्म घालायचो म्हणजे जिल्हा परिषदला असायचा. मोरून बिरून बरेच कलर आहेत पण आमच्या लहानपणी तर तो एकच कलर राहायचा म्हणजे निळ्यामध्ये. आणि हे शर्ट म्हणजे शर्ट तो व्हाईटच राहायचा त्याच्यामध्ये.
तर त्याच्यामध्ये पांढरा त्याच्यावरती तो आणि त्याचा जो गळा असायचा ना चौकोन असायचा मागून पुढून राऊंड कमीच राहायचा. आता पण तशीच पॅटर्न मागे बटन राहायचे कंपल्सरी त्याला पण तो वेग चौकोन असला तरी ना तो गळा उतरायचा नाही. तर त्याचं एक मला हे होतं की नाही आत्ता आपण थोडेफार पण गळा डीप करतो किंवा हे करतो आणि त्याला कट असायचा पेटीकोट सारखा स्लीवलेस सारखा नाही पेटीकोट सारखा कट राहायचा. स्लीवलेसचा जो करतो त्याचा कट वेगळा येतो आणि जो आपण शर्टावरती फ्रॉक घालतो युनिफॉर्मचा त्याचा कट वेगळा येतो कारण ते इकडं जास्त आत असतं आणि इकडून पण असं जास्त आत असतं आणि स्लीवलेसला आपण मुंड्याच्या वरती ठेवतो. तर त्याच्यामध्ये जो आपण गळा कट करतो ना तो कमी गळ्याचा असतो. म्हणजे आता समजा नॉर्मल आपण युनिफॉर्मला 2 इंचाचा गळा घेत असतील म्हणजे 2.5 इंचाचा घेत असेल तर फ्रॉकला जो शिवतो तो 2 इंचाचा कारण पाठीमागचा पुढचा सेम गळा असतो राऊंड ते असेल. तर जेव्हा आपल्याला डाऊट येतो गळा उतरतो असं बऱ्याच जणांचे कंप्लेंट असतात तर त्यावेळेस एकच करू शकताय तुम्ही गळ्याचं जे कट असतं जो गळ्याचा तो 2.5 करतो तिथं 2.25 करा किंवा 2 करा स्वतः त्याची प्रॅक्टिस करा. परफेक्ट असं काही त्याचं सांगता येणार नाही पण मी चार्ट तयार करते आता चार्टचे व्हिडिओ लवकरच येतील. म्हणजे कुठल्या छाते म्हणजे कोणत्या मापाला कुठला गळा सूट होणार आहे किंवा डीपला कितीचा कट घ्यायचं डीप गळा असेल तर शोल्डर कितीचा घ्यायचा गळा कट कितीचा घ्यायचा मुंडा कट कितीचा घ्यायचा ते सगळं करणार आहे. ते व्हिडिओ लवकरच येतील. फक्त शिलाईचे किंवा डिझाईनचे दाखवते त्यासोबत हे सगळे पण करते कारण अशा मागणी नव्हत्या. म्हणजे मी मला ते चार्ट ते बनवून टाकायचंच होतं म्हणजे पण थोडं तरी रिप्लाय आला तर मला पण वाटलं की ठीक आहे. पण बरेच जण आता मला माप विचारतात हे करतात तर चार्टनुसार मी तुम्हाला ते माप सांगेन. म्हणजे समजा आता 30 छातीचा माप आहे ब्लाऊजची उंची 14 आहे किंवा शोल्डर किती आहे किंवा गळा त्याला किती येते किंवा बारीक असतील कोणाकोणाचे शोल्डर जास्त आहे शोल्डर कमी त्यानुसार मी त्याचे चार्ट बनवणार आहे. आणि ते बघितलं की मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त तो सोप्या पद्धतीने बनवून आणि तुम्हाला खूप इझीच आहे. तर बाकी ड्रेस दाखवून झाले दुसरे थोडेफार कामं आहेत अजून एक काम आहे ते दाखवते मी तुम्हाला. खानाचे जे फ्रॉक शिवते ना त्याच्यात वेगळ्या पॅटर्नचे फ्रॉक आले शिवलेत मी ट्रायलमध्ये आणि कॉम्बो पॅक आहे बहिणी बहिणींसाठी एक पूर्ण 9 आणि मुलाचा मुलीचा आणि बाबांचा असा 9 लवकरच तुम्हाला पॅटर्न बघायला भेटेल. बरेच असे वेगवेगळे आता डिझाईनचे थोडेसे ऑर्डर आहेत त्याचे कटिंग चेन शिलाईचे व्हिडिओ पण येतील. मी तुम्हाला बोलले पायाला थोडंसं हे झालंय 8 दिवसाचा गॅप येणार आहे जमलं तर व्हिडिओ मी कटिंगचे शिलाईचे पण शूट करणार पण शक्यतो चान्स कमी 8 दिवस हे रेग्युलर जे व्हिडिओ आहेत तेच व्हिडिओ येतील. बाकी त्यानंतर कटिंगचे आणि शिलाईचे रेग्युलर जसं 1-2 दिवसाआड यायचे तसेच येतील. आधीच्या ड्रेसला जो अम्ब्रेला होता त्याला रिप्लाय खूप छान आला आणि एक म्हणजे जे मी शिकवते ते सगळ्यांना म्हणजे बऱ्यापैकी समजतं कमेंट करून विचारता त्यामुळं खूप छान वाटतंय. त्याच्यामुळं काय वाटतंय जेव्हा तुम्ही कमेंट करून विचारता ना शिलाईच्या बाबतीत की ताई हे ड्रेस कसं आहे किंवा किती किमतीचं आहे किंवा ह्याचे माप कसे आहे का तेव्हा मग मला वाटतं ना यार म्हणजे कळतं काहीतरी मी करते त्याचं कुठंतरी थोडं तरी पावती मला भेटतं. तेव्हा कमेंट थ्रू वाढतं ना तेव्हा खूप तो एक समाधान वेगळा असतो की मी जो प्रयत्न करते शिकवण्याचा किंवा शिलाईचा डिझाईन दाखवण्याचा ते तुम्हाला सगळ्यांना आवडत आहे त्याचं खरंच खूप असं म्हणजे काय बोलू बोलायला पण जमत नाही ते खूप समाधान करायचं आहे माझ्यासाठी खूप कारण एकतर भाषा की काय किंवा कुठल्या गोष्टीला कसं थोडीशी तर भीती असायची आहे अजून असायची नाही आधी खूप होती आता थोड्या प्रमाणात कमी झाले तर एक वाटतंच की मी जे शिकवते ते सगळ्यांना म्हणजे समजलं पाहिजे कटिंगचं आणि शिलायचा. बाकी जे मी डिझाईन दाखवते त्याच्यामध्ये थोडंफार फरक असेल कोणी विचारलं तर मी त्याचे उत्तर देऊ शकते पण शिलाईचे जेव्हा मी हे करते त्याच्यात काय थोडीशी मिस्टेक झाली ना तर खूप ते असं म्हणजे पूर्णच गणित बिघडतं असं होतं. त्याच्यामुळे ते व्हिडिओ खूप लक्ष देऊन करते त्याच्यामुळे व्हिडिओ यायला थोडेसे लेट होतात. तर चला मी तुम्हाला कुठल्याही कपड्याचा खणाचा मी ड्रेस बनवणार आहे तो फक्त तागा दाखवते. हा आहे खणाचा हिरवा गार मरून बॉर्डर वाला फुल बोलतात प्युअर प्युअर खणाचा कपडा आहे. तर ह्याला अजून एक खणाचाच वेगळा कपडा असं 2 ह्याचे वापरून मस्तपैकी डिझाईन केला का आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार तुम्हाला लवकरच बघायला भेटेल 1-2 दिवसात जास्त पण नाही पण मस्त डिझाईन झालंय. बऱ्याच अशा ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये खूप काही डिझाईन करणार आहे ऑर्डर घेतलेत मी तसे तुम्हाला व्हिडिओ बघायलाच भेटतील आणि तुम्हीही ते बघून शिका प्रयत्न करा की कसे डिझाईन आहे
किंवा तुम्ही काय वेगळे डिझाईन केले तर ते पण मला सांगा, कारण मी पण जसं तुम्ही माझ्याकडून शिकता तसं मी तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकते, डिझाईनमध्ये पण शिकते, कारण खूप जणांची आयडिया खूप छान येतात. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला तर बिलकुल विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच कुठल्या तरी मस्तपैकी एक डिझाईन. धन्यवाद.